नमस्कार शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 20 ऑगस्ट 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव पुढील प्रमाणे. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू, या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळालेला आहे 8,100 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,800 रुपये आणि कमीत कमी दर आहे 7,230 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे वर्धा, जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,500 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,400 रुपये आणि कमीत कमी दर आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अकोट जिल्हा अकोला, जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7,480 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,000 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,840 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ, जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला आहे 7,490 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,230 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,995 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे भुसावळ जिल्हा जळगाव, जास्तीत जास्त बाजारभाव आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,800 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,540 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी, या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेला आहे 7,230 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,000 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,695 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा, जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7,300 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,995 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,602 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.